ही यात्रा 500 ते 600 वर्ष जुनी यात्रा आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यांहून मोठी यात्रा आहे. ह्या यात्रेमध्ये भारताच्या सेंटरमध्ये हे गाव जे सारंगखेडा आहे लोकेटेड आहे भारताच्या सेंटरमध्ये. याच्यामुळे साऊथहून पण नॉर्थहून पण लोक येतात यात्रेमध्ये. गुजरातचे जास्त बायज असतात आणि साऊथचे जास्त बायज असतात. ह्या यात्रेला गुजरात आणि साऊथ यांच्या कॉम्बिनेशन हे लोक चालवतात यात्रा, म्हणजे त्यांच्यामुळे खूप जास्त सेल होतो. तर सारंगखेडा ही चांगल्या जनावरांसाठी प्रसिद्ध यात्रा जुन्या काळापासून. आणि याच्यामध्ये ह्या यात्रेमध्ये आमच्या आजोबांपासून आमच्या गडीसाठी जे टांगे विंगे लागायचे तर आम्ही इथूनच घोडे घ्यायचो. विक्रमजी, मला असं मगाशी एका ठिकाणी कळलं की औरंगजेबाच्या काळाच्या आधीपासूनही इथं घोडे विक्रीला येत होते. असू शकतं, याला आता कोण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की किती वर्ष जुनी यात्रा ही असू पण शकतं. त्या टायमापासून ही यात्रा असू शकते. असं हे कुठे लिहिलेलं नाही की एवढ्या वर्ष जुनी, पण ही खूपच जुनी यात्रा आहे. शासनानं या बाजाराला प्रोत्साहन दिलं, सातपुडा सह्याद्रीवर हॉर्स सफारी सुरू केली, घोड्यांचे खेळ अशा गोष्टींना मदत केली, तर सारंगखेडचा हा बाजार जगभरात एक पर्यटनाचं आकर्षण बनू शकतं. गव्हर्नमेंटने याच्यासाठी एक कॉपरेट करायला पाहिजे. जितके गव्हर्नमेंट अधिकारी त्यांनी सगळ्यांनी यात्रेला घडून आणायला याला त्यांनी हे महाराष्ट्र टुरिझमसाठी पण एक हे स्पॉट आहे. जसं राजस्थानसाठी पुष्कर मेला त्यांनी एवढा फेमस केला आहे, तसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी सारंगखेडा मेला ते फेमस करू शकता. आणि याच्यात शासनाने कॉपरेट करायला पाहिजे. जे आता घोडेवाले येतात त्यांना थोडा त्रास आहेत, ज्या अडचणी त्या त्यांनी मोकळ्या करायला पाहिजे. आणि मी तुमच्याकडनं एकच विनंती तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची की हे तुम्ही ह्या वर्षी आले दरवर्षी या, म्हणजे लोकांना माहीत पडणार की महाराष्ट्रात अशी घोड्याची यात्रा असते. आणि मग जेव्हा समजा लोकांना माहीत पडणार तर खरीददार पण वाढणार, तर घोड्यांचा व्यापार वाढणार. व्यापार वाढल्यामुळे व्यापारी वाढणार, घेणारे वाढणार, आणि गावाच्या लोकांना पण फायदा होतो याचा. की जेव्हा यात्रा येते तेव्हा पाणी टाकणारे लोक, घास कापणारे लोक, किराणावाले, कमीत कमी 1000-1500 घोडे असतात. त्या घोड्यांबरोबर आलेले लोक 1000 लोक येतात घ्यायला पाहायला, व्यापारी लोक. त्याच्यात अर्ध्याचा फायदा होतो जो अर्ध देतो, घासवाल्यांचा फायदा होतो, शेतकऱ्यांचा फायदा होतो, व सगळ्यांचा फायदा होतो याच्यामध्ये. एवढे लोक कमवून घेतात की त्यांना वर्षभर त्यांचं वर्षभरांची कमाई होऊन जाते. फक्त यात्रामध्ये काम करून एवढं घेतात की त्यांचं वर्ष निघून जातं. एवढं त्याच्यामुळे ही घोडा यात्रा होणं हे खूप महत्वाचं आहे. पण गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सारंगखेडला घोडे विक्रीसाठी आणणारे ठाकूर अर्जुन सिंग यांचा अनुभव अगदी वाईट आहे. पुलिस ने इस मेले में इस साल डकैती डाली, तकलीफ नहीं दी, डकैती डाली. ऐसा अगर किसी भी प्रांत में आज तक हमारी 75 साल की उम्र होने को जा रही है, आज तक कहीं नहीं देखा. मेला बंद होता है तो बंद हो जाता है, गवर्नमेंट की तरफ से बंद होता है तो कोई बात नहीं, बंद हो जाता है. पर पुलिस ने तो यहाँ किसी से 1000 रुपया गाड़ी, किसी से 2000 रुपया गाड़ी, किसी से 5000 रुपया गाड़ी, और जबरदस्ती ले लेके घोड़े वालों को मारा, ड्राइवरों को मारा, जबरदस्ती डकैती डाली. ठाकूर अर्जुन सिंग आले थेट आग्र्याहून. 80 वर्षांच्या अर्जुन सिंगांची मुलं वकील आहेत, पण घोड्यांवर मनापासून प्रेम करणारे अर्जुन सिंग यांना भारतभर चांगल्या प्रतीचे घोडे शोधत फिरायचा नाद काही सोडवत नाही. यावेळी त्यांनी 23 घोडे आणलेत, अस्सल पंजाबी नसलचे. पंजाब से लाते, हरियाणा से लाते, बिहार से लाते, राजस्थान से लाते, मध्य प्रदेश से भी लाते, जहां जहां यात्रा लगते हैं वहां से इकट्ठा करके लाते. राजकारण्यांमध्ये चालणाऱ्या सत्ता संघर्षाला घोडे बाजाराचं नाव देऊन खर तर राजकारण्यांनी या इमानी जनावराला बदनाम केलेला आहे. सारंगखेडचा हा बाजार राजस्थानच्या पुष्कर मेळाप्रमाणे जर जगभरातल्या टुरिस्टसाठी एक अट्रॅक्शन बनवायचा असेल तर इथं खूप काही करणं गरजेचं आहे. नुसतं भीमथडीच्या तट्टाणांना यमुनेचं पाणी पाजा असं म्हणून काही होणार नाहीये. तर इथं या सर्व लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा पुरवणं शासनासाठी अत्यंत गरजेचं आहे. रात्र झाली तरी या बाजाराची रौनक काही कमी होत नाही. रात्रीच्या वेळीही सौदे, देवाणघेवाण, अश्वपरीक्षा हे चालूच असतं. यावेळी सर्वसामान्यांना असलेला सर्वात मोठा गैरसमज दूर झाला, तो म्हणजे घोडे पण व्यवस्थित माणसांसारखे झोपतात. सारंगखेडच्या या बाजारात सर्वसामान्य टांगेवाल्यांपासून ते अगदी राजघराण्यांपर्यंत सर्वच जण येतात. उपजीविकेपासून ते मर्दानी शौकांसाठी
हा घोडा सर्वांनाच हवा आहे, पण चांगला सुलक्षणी घोडा निवडणं इतकंसं सोपं नाहीये. घोड्याचं कसंच असतं, घोड्याचं सगळं जातीवर, रंगावर आणि त्याच्या बालभौरीवरती असतं. घोडा घेताना तो नुसता घेतला जात नाही, साधारण त्याचे बालभौरे पाहावं लागतात. जसे त्याचे भौरे असतात त्याप्रमाणे त्याची लक्षणं ठरवली जातात. घोड्याचा घोडा घेताना घोड्याचा कलर तर पाहावाच लागतो, पण त्याचे भौरे पण पाहावे लागतात. घोड्याच्या कपाळावरती भौरा असतो, तो डोळ्याच्या वरती पाहिजे, तो चांगला भौरा समजला जातो. घोड्याचे कान पाहावेत, कानाच्या मागच्या मागे दोन भौरे असतात त्याला आयुष्यमान भौरा म्हणतात. ते सुद्धा दोन्ही भौरे एकसारखे भौरे असतात, ते सुद्धा भौरे पाहावे लागतात. म्हणजे त्या भौऱ्यावर म्हणजे मालकाच्या आणि घोड्याच्या आयुष्याचा म्हणजे दोन्ही केलं जातं त्याच्यावरती. आणि घोड्याच्या मानेवरती सुद्धा देवमन म्हणून असतो, तो देवमन सुद्धा शुभ मानला जातो. घोड्याच्या छातीवर भौरा असतो त्याला रुदावळ म्हणतात, तो अशुभ भौरा समजला जातो. घोड्याच्या गुडघ्यावर सुद्धा दोन भौरे असतात, ते सुद्धा दोन असले तर शक्यतो नसावेत. जो घोडा घेतो तो नसलेले म्हणजे घोडे भोवरे नसलेले तो घेतो, पण त्यातल्या त्यात असले तर निदान दोन असावेत. उजव्या साईडला असला तर जास्त चांगला. घोड्याच्या पोटावरती भोवरा असतात त्याला गंगापाठ म्हणतात, तो सुद्धा लाभला तर चांगला लाभतो, नाही लाभला तर एखाद्याचं सगळं बर्बादी करतो. तो शक्यतो गंगापाठचा घोडा कोणी घेतच नाही. त्याच्या मागच्या पायावरती सुद्धा भोवरे असतात त्याला खुंटा गाड आणि खुट्टा उखड म्हणतात. खुंटा गाड जो भोवरा असतो तो वरती असतो, त्याचा पिसारा खाली असतो तो भोवरा चांगला. जो उलटाचा भोवरा असेल तर तो भोवरा वाईट. साधारण त्याच्या मांडीवर असतात एकूण घोड्याला 72 खोडे असतात, त्याप्रमाणे त्याचे भोवरे असतात. सगळेच भोवरे काय आपण पाहू शकत नाही, पण जेवढे पाहिले जातात किंवा मानले जातात तेवढे वरच्यावरती भोवरे पाहून साधारणतः घोडा घेतात. ताठ मान, काळ खूर, रुंद पाठ, एकमेकाला जोडणारे कान, ही प्रथम दर्शनी दिसणारी उत्तम अंगलक्षण. पण त्यांच्या जातीवर म्हणजे नसलवर त्यांचा स्वभाव अवलंबून असतो. बारीक डोळे, छोटे कान आणि मोठ्या नागपुडा असलेला काठेवाडी घोडा अत्यंत तापट. मला जसं कळतं तसं त्यापासून आमच्या घरात घोडी आहेत, आणि आम्ही जितकं मुलावरती प्रेम करतो इतकं घोड्यावरती प्रेम करतो. घोडे जर तुम्हाला घरात ठेवले नाही तर चांगल्या घरातला राजपूत तुमच्याकडे पोरगीच देत नाही. गाड्यांच्यात देर इज नो इमोशन इन्वॉल्ड, यांच्याबरोबर देर इज अ लॉट ऑफ इमोशन इन्वॉल्ड, आणि हे डेफिनेटली इज अ बेटर हॉबी